नमस्कार मी रुता भिडे मदर्स अँड किड्सच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण कॉग्नेटिव्ह स्किल्स मधला भाग म्हणजे इमॅजिनेशन स्किल्स ह्याच्यावरती बोलणार इमॅजिनेशन स्किल्स म्हणजे काय असतात तर आपण विचार करतो की हां इमॅजिन केलं मी की मी एका गार्डनमध्ये फिरायला गेले तिकडे छान छान फुलं आहेत त्या फुलांचा मी वास घेते तिकडे एखादा मला ससा दिसला मला छान छान फुलपाखरू दिसलो आणि मग तिकडे मी काहीतरी पिकनिक केली छान छान खाऊ खाल्ला आणि मग मी परत आले आत्ता हे मी सगळं काय केलं इमॅजिनेशन तर हे इमॅजिनेशन स्किल्स लहान मुलांमध्ये असणं खूप गरजेचं असतं का गरजेचं असतं सांगते तोपर्यंत तो तुम्ही लगेच सबस्क्राईब करा चॅनलला आणि बेलायकॉन पण प्रेस करा आणि हो तुम्ही जर का आपला डेव्हलपमेंट बूस्टर प्लॅन अजूनही घेतला नसेल तर लगेच तो पण घ्या त्या सगळ्या डेव्हलपमेंट बूस्टर प्लॅनच्या कायमध्ये काय काय आहे कुठल्या कुठल्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे जे सगळे डेव्हलपमेंटच्या दृष्टीने मी जे व्हिडिओज बनवत आहे तर ते सगळ्या व्हिडिओजमधले जे जे स्किल्स आहेत तर ते कसे डेव्हलप करण्यासाठी कुठल्या ॲक्टिव्हिटीज वापरायच्या हे सगळं डेव्हलपमेंट बूस्टर प्लॅनमध्ये आहे तर तो लगेच सबस्क्राईब करा कारण अत्यंत कमी किमतीमध्ये आहे फक्त फोर नाइन्टी नाईनला तुम्हाला तीन महिने तो प्लॅन मिळणार आहे सो लगेच वेळ न घालवता सबस्क्राईब करा सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत आता ह्याच्यानंतर आपण बघूया इमॅजिनेशन स्किल्स कसं डेव्हलप करायचं लहान मुलांना खूप गोष्टी खेळायला आवडतात तुम्हाला जर का असं जाणवत असेल की माझ्या मुलाला आहे ना स्वतःहून खेळताच येत नाही माझ्या मुलाला ना स्वतःहून प्ले इनिशिएट करता येत नाही किंवा बोलायला पण प्रॉब्लेम होतो प्रश्नाचं उत्तर विचारलं तर तो सांगतो पण स्वतःहून बोलायचं नाहीये असं जर का सगळं असेल तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या मुलाच्या इमॅजिनेशन स्किलवरती काम करणं खूप गरजेचं आहे आता इमॅजिनेशन स्किलवरती कसं काम करता येईल तर याच्यासाठी तुम्हाला सुरुवात करावी लागेल तुम्हाला इमॅजिन वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि तुम्हाला वेगवेगळ्या इमॅजिन केलेल्या गोष्टी तुमच्या मुलांना सांगायला लागतील याचाच अर्थ या सगळ्या सगळे इमॅजिनेशन स्किल्स डेव्हलप करण्यासाठी गोष्टीची पुस्तकं मुलांच्यासाठी खूप छान ठरू शकतात फक्त गोष्टीची पुस्तकंच नाही तर गोष्टची पुस्तक बंद करूनसुद्धा तुम्ही जर का गोष्ट ऐकवलीत मुलांना तरीही चालेल ज्या मुलांचे इमॅजिनेशन स्किल डेव्हलप करायचे त्यांना गोष्टीच्या पुस्तकामध्ये म्हणजे चित्र स्वरूपामध्ये जास्ती गोष्टी दाखवायच्या नाहीत असं माझं म्हण मन, म्हणणं आहे याचं कारण सांगते की सांगितल्यानंतर ती गोष्ट ब्रेनमध्ये इमॅजिन व्हायला पाहिजे समोर दिसल्यानंतर त्याचं ते इमॅजिनेशन तेवढं होणार नाही जेवढं एखादी व्हर्बल इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर त्याचं इमॅजिनेशन ब्रेनमध्ये होईल गोष्ट सांगितल्यानंतर तुम्ही मुलांच्या बरोबर प्रिटेंड प्ले पण करू शकता वेगळे वेगळे तुम्ही जर का एखाद्या मॉलमध्ये वगैरे गेला असाल मुलांना घेऊन तर त्या मॉलमध्ये काय काय केलेलं आहे म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी गेला असाल एखाद्या दुकानात गेला असाल तर त्या दुकानामधनं खरेदी केलेली गोष्ट मग त्या मॉलमध्ये आतमध्ये जाऊन ज्या खरेदी केलेल्या गोष्टी आहेत किंवा ज्या तिथे घडलेल्या गोष्टी आहेत तसाच्या तसा प्रिटेंड प्ले तुम्ही घरी करू शकता तुम्ही जर का झूमधला प्रिटेंट प्ले तुमच्या मुलांना ह्या गोष्टी आधी माहिती असणं गरजेचं आहे की झूमध्ये गेलो आहे आपण किंवा एखाद्या ॲस्ट्रॉनॉटसारख्या आपल्या मोठ्या मुलांना थोड्या ॲस्ट्रॉनॉट वगैरेच्या सारख्या, सारख्या गोष्टींकडून प्रिटेंट प्ले करू शकता सो तुम्ही तुमची तुमची क्रिएटिव्हिटी आणि इमॅजिनेशन वापरून मुलांच्याकडनं हवे ते प्रिटेंट प्ले करू शकता मुलांना जेवढे जेवढे तुम्ही प्रिटेंट प्ले करायला द्याल तेवढं कमी आहे आणि तेवढं चांगलंही आहे ओके okay. अजून इमॅजिनेशन डेव्हलप करण्यासाठी मुलांना कोडी घाला की वेगळ्या वेगळ्या पद्धतीची कोडी घातल्यानंतर त्यांच्या वयाच्यानुसार अर्थात ही गोष्ट पाहिजे हे नेहमी लक्षात घ्या कारण कुठलीही ऍक्टिव्हिटी त्यांच्या वयानुसार जर का नसेल तर ती मुलं करणार नाहीत ओके okay. चौथ्या uh, so, ॲक्टिव्हिटीमध्ये इमॅजिनेशन डेव्हलप करण्यासाठी मुलांना काही प्रसंग द्यायचे म्हणजे एक प्रसंग त्यातनं दुसरा प्रसंग त्यातनं तिसरा प्रसंग किंवा uh, थोडस सुरुवातीला प्रसंग सांगायचा आणि त्याच्या पुढे मुलांना तो प्रसंग एक्सप्रेस करायला लावायचा ह्या सगळ्या इमॅजिनेशनच्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही करू शकता आता इमॅजिनेशन स्किल कशासाठी डेव महत्वाचं आहे तर इमॅजिनेशन स्किल्समुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांचं कम्युनिकेशन वाढायला मदत होते तसंच मुलांचं थिंकिंग वाढायला पण मदत होणार आहे ऑब्झर्वेशन वाढायला मदत होणार आहे त्याच्यानंतर विचार करून जे क्वेश्चन्स विचारणं प्रश्न विचारणं असतं मुलांचं जो की स्पीचचाच भाग आहे कम्युनिकेशनचाच भाग आहे तर हे सुद्धा वाढायला मदत होणार आहे त्यामुळे मी तर म्हणेन इमॅजिनेशन स्किल्स हे मुलांमध्ये योग्य प्रमाणात असणं खूप गरजेचं आहे कारण त्यांनी मुलांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी वाढायला ऑब्झर्वेशन वाढायला क्वेश्चन स्किल्स वाढायला खूप मदत होणार आहे माझ्याकडे जे जे स्पीच अँड लँग्वेज डिलेचे किंवा ऑटिझम असलेली मुलं येतात तर त्यांचंसुद्धा इमॅजिनेशन स्किल वाढायला आमच्याकडे खूप आम्ही ॲक्टिव्हिटीज घेतो आणि त्यांचे इमॅजिनेशन स्किल्स खूप वाढलेले सुद्धा आहेत माझ्याकडे बऱ्याच सक्सेस स्टोरीज आहेत त्यामुळे अजिबात हारून जाऊ नका जे जर का तुम्ही सुद्धा स्पेशल चाईल्डचे पेरेंट असाल तर अजिबात काही वाईट वाटून घेण्याची गरज नाही की माझ्या मुलामध्ये इमॅजिनेशन स्किल्स कधीच येणार नाहीत असं अजिबात नाही आहे प्रयत्न करत राहा सातत्य ठेवत राहा म्हणजे तुमच्याही मुलांमध्ये नॉर्मल मुलांच्यासारखे म्हणजे न्यूरोटिपिकल असलेल्या मुलांच्यासारखेच इमॅजिनेशन स्किल्स डेव्हलप व्हायला मदत होईल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भेटणारे पुढच्या नवीन विषयाबरोबर नवीन कॉग्नेटिव्ह स्किल्सबरोबर तोपर्यंत हॅपी पेरेंटिंग